गुड मॉर्निंग क्लास, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या वर्गामध्ये कायझेन अड्डा। आज विद्यार्थ्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आजचा जो आपला घटक आहे तो घटकाचं नाव आहे त्रिकोणी संख्या। त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं, त्याच्यावर आधारित प्रश्न कोणत्या प्रकारच्या परीक्षेला येतात, याच्यावर आधारित आपलं आजचं सेशन आहे। सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना आठवण करून देतो, आपण जर आज चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। चला आपल्या आजच्या युनिटकडे, त्रिकोणी संख्या। मित्रांनो, एवढ्या दोन चार वर्षातल्या प्रश्नपत्रिका जर आपण उचकायचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येईल की त्रिकोणी संख्या या घटकावर बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न आलेला आहे। मग या त्रिकोणी संख्या म्हणायचं कशाला नेमकं, तर लक्षात घ्या, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला त्रिकोणी संख्या असं म्हणतात। परत एकदा सांगतो, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला त्रिकोणी संख्या असं म्हणतात। उदाहरणार्थ, एक आणि दोन या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, या दोन्हींचा गुणाकार करा आणि त्याला दोन ने भागा, याचं उत्तर येईल एक। पुन्हा दुसरं उदाहरण घ्या, दोन आणि तीन या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, यांचा गुणाकार करून जर का आपण याची निमपट करायचा प्रयत्न केला तर उत्तर येईल तीन। तीन आणि चार या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, यांच्या गुणाकाराची जर निमपट करायचा प्रयत्न केला तर उत्तर येईल सहा। मग या ठिकाणी लक्ष द्या, एक तीन सहा या क्रमाने येणाऱ्या त्रिकोणी संख्या आहे। या संख्यांकडे जर पाहिलं तर एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल, या ठिकाणी एक आणि तीन इथं दोनचा फरक आहे, तीन आणि सहा या ठिकाणी तीनचा फरक आहे। या क्रमाने जर आपण पुढे पुढे जात राहिलो तर आपल्याला मिळणाऱ्या ज्या संख्या आहेत, इथं दोनचा फरक, इथं तीनचा फरक, पर्यायाने पुढे चारचा फरक पडेल, यानंतरची त्रिकोणी संख्या दहा, तर पाचचा फरक, यानंतरची त्रिकोणी संख्या पंधरा, त्याच्यानंतर एकवीस, त्याच्यानंतर अठ्ठावीस, त्याच्यानंतर छत्तीस, पंचेचाळीस, पंचावन्न, सहासष्ट, अठ्ठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव। एकापासून शंभर पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती हा एक परीक्षेचा प्रश्न आहे, तर लक्षात घ्या, एकापासून शंभर पर्यंत एकूण या तेरा त्रिकोणी संख्या आहेत, एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव। आता याला त्रिकोणी संख्याच का म्हणायचं, तर याच्या मागे एक लॉजिक आहे, या संख्या बिंदूंच्या त्रिकोणी मांडणीमध्ये आपल्याला मांडता येतात। उदाहरणार्थ, तीन ही संख्या मला दाखवायची आहे, एक दोन आणि तीन अशी एक त्रिकोणी बिंदूंची मांडणी मी करू शकतो। त्याच्या पुढची संख्या घ्या सहा, एक दोन तीन चार पाच आणि सहा, अशा पद्धतीने संख्यांची आपण त्रिकोणी मांडणी करू शकतो। यापैकी कोणती संख्या घ्या, तुम्ही अशा बिंदूंच्या त्रिकोणी मांडणीमध्ये ती संख्या लिहू शकाल, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा। आता या ठिकाणी एक गंमत लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण यांचा त्रिकोण तयार करतो त्यावेळेस ही जी बाजू आहे या बाजूला त्रिकोणाचा पाया असे म्हणतात, या बाजूला त्रिकोणाचा पाया असं म्हणतात। आता ही संख्या जी आहे एक दोन तीन ही संख्या आहे, ही जी संख्या आहे एक दोन तीन चार पाच सहा ही संख्या आहे, ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ही संख्या आहे। या तीन या त्रिकोणी संख्येचा पाया या ठिकाणी एक आणि दोन हा पाया आहे, सहा या त्रिकोणी संख्येचा पाया एक दोन आणि तीन आहे।
दहा या त्रिकोणी संख्येचा पाया एक दोन तीन चार। हा एखादी त्रिकोणी संख्या दिल्यानंतर तिचा पाया कसा काढायचा असतो किंवा पाया दिल्यानंतर ती त्रिकोणी संख्या कशी काढायची असते हे आपण पुढे पाहणार आहोत। फक्त या ठिकाणी त्रिकोणी संख्येचा पाया कशाला म्हणायचं ते लक्षात घ्या। हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे। थोडक्यात थोडक्यात दहा या त्रिकोणी संख्येचा पाया चार आहे। याचा अर्थ असा आहे चारापर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज जी आहे ती दहा आहे। म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार यांची बेरीज दहा। सहा या त्रिकोणी संख्येचा पाया तीन आहे। याचा अर्थ असा आहे तीनापर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज सहा आहे। एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा। मला वाटतं त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं ही कन्सेप्ट आपली क्लिअर झाली असेल। पुन्हा एकदा लक्ष द्या, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निंपटीला त्रिकोणी संख्या असं म्हणतात। एकापासून शंभर पर्यंत एकूण 13 त्रिकोणी संख्या आहे। याच्या पुढे एखादा प्रश्न जर असा विचारला की 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज किती, तर लक्ष द्या या सर्व त्रिकोणी संख्यांची तुम्ही निवांत बेरीज करा, ती बेरीज 455 अशी येणार आहे। एकापासून 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या 13 आणि 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज 455। या ठिकाणी प्रश्न असा आहे, पुढील पायावरील त्रिकोणी संख्या तयार करा आणि आपल्याला संख्या दिलेली आहे 8, 12 आणि 9। 8 या पायावरील त्रिकोणी संख्या तयार करायची, म्हणजेच मी तुम्हाला मागाशी आता सांगितल्याप्रमाणे एकापासून 8 पर्यंतची बेरीज ही ती त्रिकोणी संख्या असणार आहे। मग 8 या पायावरील त्रिकोणी संख्या कोणती, 8 × 9/2। 2 × 1 = 8 आणि 4 × 9 = 36। 12 या पायावरची त्रिकोणी संख्या कोणती, 12 × 13/2। 2 × 1 = 12 13 × 78। 9 या पायावरची त्रिकोणी संख्या कोणती, 9 × 10/2। 2 × 1 = 2 × 5 = 10 9 × 5 = 45। एखादा पाया ज्या वेळेस आपल्याला दिलेला असतो त्यावेळेस त्या पायावर आधारित त्रिकोणी संख्या कशी काढायची हे आपण पाहिलेलं आहे। पण जर का या ठिकाणी त्रिकोणी संख्या दिली असेल आणि तिचा पाया काढायला सांगितलेला असेल तर त्यावेळेस काय करणार, समोर पहा, पुढील त्रिकोणी संख्यांचा पाया काढा। या ठिकाणी आपल्याला प्रश्न उलटा विचारलेला आहे, त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला काढायला सांगितलेला आहे। 78 ही त्रिकोणी संख्या आहे, हिचा पाया किती असं विचारलं। ज्या वेळेस मग अशी आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची होती पायावरून त्यावेळेस आपण 2 ने भागलं होतं। आता आपल्याला उलट्या दिशेला जायचंय, त्रिकोणी संख्येकडून पायाकडे जायचंय। मग अशी 2 ने भागलं होतं म्हणून या ठिकाणी 2 ने गुणायचं आहे। 78 × 2 = 8 × 16 × 7 × 14 = 15 156। आणि असा विचार करायचा की 156 या संख्येतून जास्तीत जास्त कोणत्या संख्येचा वर्ग वजा होईल। आता यासाठी एकापासून किमान 25 ते 30 पर्यंतचे वर्ग संख्या जे आहेत ते आपल्या पाठ असणं गरजेचं आहे, लक्ष द्या। 156 या संख्येतून 12 चा वर्ग 144 वजा होतो, 13 चा वर्ग 169 वजा होणार नाही, इथून 12 चा वर्ग वजा होतो म्हणून या संख्येचा पाया जो आहे तो आहे 12। लक्ष द्या, एकदम सोपा भाग आहे। 105 ला 2 आणि गुणा, उत्तर आलं 210। 210 या संख्येतून जास्तीत जास्त कशाचा वर्ग वजा होतो, 210 मधून 14 चा वर्ग 196 वजा होईल, 15 चा वर्ग 225 याच्यातून वजा होणार नाही, याच्यातून 14 चा वर्ग वजा होतो म्हणून याचा पाया जो आहे तो आहे 14। पुढचा प्रश्न, 66 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे। 66 ला 2 ने गुणा, 66 × 132। 132 मधून जास्तीत जास्त 11 चा वर्ग वजा होतो, 121। 12 चा वर्ग 144 यातून वजा होणार नाही,
यातून जास्तीत जास्त 11 चा वर्ग वजा होतो म्हणून या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 11। अशा पद्धतीने एखादी त्रिकोणी संख्या जर दिली असेल तर त्या त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा हे लक्षात घ्या, कारण या पुढचे जे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत त्या प्रत्येक प्रश्नामध्ये पाया काढता येणं ही स्टेप महत्त्वाची आहे। जर का तुम्हाला त्रिकोणी संख्येचा पायाच काढता आला नाही तर पुढची उदाहरण सोडवता येणार नाही। म्हणून पुन्हा एकदा लक्ष द्या, त्रिकोणी संख्येचा पाया ज्यावेळेस काढायचा असतो त्यावेळेस त्या त्रिकोणी संख्येला 2 गुणा, आलेल्या उत्तरातून जास्तीत जास्त ज्या संख्येचा वर्ग वजा होईल तो त्याचा पाया असतो। चला पुढच्या उदाहरणाकडे पहा, या ठिकाणी 2 प्रश्न लिहिलेले आहेत। 36 नंतर येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती आणि 120 पूर्वीची 9वी त्रिकोणी संख्या कोणती, म्हणजे ज्या वेळेस एखादी त्रिकोणी संख्या दिलेली असेल त्या त्रिकोणी संख्येच्या पुढील एखादी दुसरी त्रिकोणी संख्या काढणे आणि एखादी त्रिकोणी संख्या दिली असेल तर तिच्या मागची त्रिकोणी संख्या कशी काढायची याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। हे प्रश्न जे आहेत हे वारंवार परीक्षेला आलेले आहेत, त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष द्या जाणीवपूर्वक। मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या प्रश्नांमध्ये सुरुवातीला त्रिकोणी संख्येचा पायाच काढावा लागणार आहे। 36 नंतर येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती, सुरुवातीला 36चा पाया काढू, 36 × 2 = 72, 72 मधून जास्तीत जास्त 8चा वर्ग वजा होतो म्हणून याचा पाया 8। ओके, इथपर्यंत कोणाला काही अडचण यायचं कारण नाही, समोर बघा। आता 36 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या काढायची आहे, नंतरची त्रिकोणी संख्या काढायची आहे, पुढची त्रिकोणी संख्या काढायची आहे म्हणून या पायामध्ये 8 मिळवायचे, याच्या नंतरची 8वी त्रिकोणी संख्या काढायची म्हणून 8 मिळवायची। 8 + 8 = 16 हा आपला पाया तयार झाला। आता या पायावरची त्रिकोणी संख्या हे आपलं उत्तर आहे, 16 × 17 / 2 दे 1 2 8 16 7 8 56 6 5 8 1 8 5 13। 36 नंतर येणारी 8वी त्रिकोणी संख्या 136 आहे। आपण काय केलं परत एकदा पाहू, दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढला, त्याच्यानंतरची 8वी त्रिकोणी संख्या पाहिजे म्हणून 8 केले, आता आपल्याला नवीन पाया तयार झाला, या पायावरची त्रिकोणी संख्या काढा तेच आपलं उत्तर आहे, 16 × 17 / 2 उत्तराला 136। जसं पुढची त्रिकोणी संख्या आपण काढतो तशीच आपल्याला मागची सुद्धा त्रिकोणी संख्या काढता आली पाहिजे। 120 पूर्वीची 9वी त्रिकोणी संख्या काढा, 120चा पाया 120 × 2 उत्तराला 240, 240 मधून जास्तीत जास्त 15चा वर्ग वजा होतो म्हणून याचा पाया आहे 15। याच्या अगोदरची 9वी त्रिकोणी संख्या पाहिजे म्हणून या 15तून 9 वजा करावे लागते, हा मिळाला आपल्याला नवीन पाया। या पायावरची त्रिकोणी संख्या काढा तेच आपलं उत्तर आहे, 6 × 7 / 2 2 × 1 = 2 = 6 7 = 21। म्हणजे या ठिकाणी 120 पूर्वीची 9वी त्रिकोणी संख्या जी आहे ती आहे 21। एखादी त्रिकोणी संख्या दिल्यानंतर तिच्या पुढची किंवा मागची त्रिकोणी संख्या काढता येणं हा या प्रश्नाचा उद्देश आहे, सोपा भाग आहे आणि पुन्हा पुन्हा प्रश्न याच्यावर आलेले आहेत, त्याच्यामुळे जाणीवपूर्वक लक्ष द्या। पुढचा प्रश्न, आता या त्रिकोणी संख्येची एक गंमत लक्षात घ्या मित्रांनो, आपण मगाशी 1 पासून 100 पर्यंत त्रिकोणी संख्या पाहिल्या होत्या, पुन्हा एकदा मी 1, 4, 5 त्रिकोणी संख्या फळ्यावर लिहितो। या क्रमवार त्रिकोणी संख्या आहे, जर तुम्ही यापैकी कोणत्याही 2 क्रमवार त्रिकोणी संख्या घेतल्या आणि त्याची बेरीज करायचा प्रयत्न केला तर काय होतं आपण समोर पाहू। 1 आणि 3 याची बेरीज येते 4, 3 आणि 6 याची बेरीज येते 9,
सहा आणि दहा याची बेरीज येते सोळा, दहा आणि पंधरा पंचवीस, पंधरा आणि एकवीस छत्तीस, एकवीस आणि अठ्ठावीस एकोणपन्नास. तुमच्या लक्षात येईल क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज ही नेहमी वर्ग संख्या असते. क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज ही नेहमी वर्ग संख्या असते. आता असा नियम तयार झालेला आहे. नियम तयार झाला म्हटल्यानंतर नियमावर प्रश्न येणार. समोर पहा, एकवीस अठ्ठावीस या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज येते एकोणपन्नास. एकोणपन्नास हा कशाचा वर्ग आहे? तर साताचा वर्ग आहे. मग साताचा या दोन संख्यांशी काही संबंध आहे का ते आपण शोधायचा प्रयत्न करू. परत एकदा लक्ष द्या, एकवीस आणि अठ्ठावीस या क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज एकोणपन्नास येते. एकोणपन्नास हा साताचा वर्ग आहे. मग साताचा या संख्यांशी काय संबंध आहे ते आपण शोधायचा प्रयत्न करू. साताच्या पायावरची त्रिकोणी संख्या काढा. सात गुणिले आठ भागिले दोन, बे एके बे, बे शोक आठ, सात शोक अठ्ठावीस. याचा अर्थ असा आहे क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज हा ज्या संख्येचा वर्ग असतो ती संख्या या दोन संख्यापैकी मोठ्या संख्येचा पाया असते. अठ्ठावीसचा पाया सात आहे आणि साताचा वर्ग एकोणपन्नास आहे. या नियमावर आधारित एक दोन प्रश्न आपण पाहू. लक्ष द्या, या ठिकाणी पुन्हा एकदा दोन प्रश्न लिहिलेले आहेत. दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज 225 असेल तर लहान ऑब्लिक मोठी त्रिकोणी संख्या कोणती? लहान त्रिकोणी संख्या विचारली जाईल किंवा मोठी विचारली जाईल, दोन्हीपैकी काही विचारलं जाईल. आपण या ठिकाणी दोन्ही त्रिकोणी संख्या काढू. आता या ठिकाणी दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज दिलेली आहे 225 आणि तो कशाचा तरी वर्ग असणार आहे. 225 हा कशाचा वर्ग आहे? तर पंधराचा. म्हणून या दोन त्रिकोणी संख्यांपैकी मोठी संख्या जी आहे ती मोठी संख्या आहे 15 × 16/2, बे एके बे, बे आठे सोळा, पंधरा आठे 120. ही आली आपली मोठी त्रिकोणी संख्या. आता दोन संख्यांची बेरीज आपल्याला माहिती आहे, त्याच्यापैकी मोठी संख्या माहिती आहे, लहान संख्या काढायला काही अडचण नाही. एकतर 225 मधून 120 वजा करा तरी तुम्हाला लहान संख्या भेटून जाईल, किंवा ह्या 120 मधून हे जे वर्गमूळ आहे 15 ते वजा करा, तुम्हाला लहान त्रिकोणी संख्या भेटून. या ठिकाणी मोठी त्रिकोणी संख्या आहे 120 आणि लहान त्रिकोणी संख्या आहे 105. त्याच पद्धतीने हाही प्रश्न आहे, दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज 400 असेल तर लहान ऑब्लिक मोठी त्रिकोणी संख्या कोणती? 400 हा कशाचा वर्ग आहे? 20चा. म्हणजे 20 हा मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असायला पाहिजे. मग मोठी त्रिकोणी संख्या जी आहे 20 × 21/2, बे एके बे, बे दहा 20, 21 × 10 = 210. मोठी त्रिकोणी संख्या आहे 210 आणि लहान त्रिकोणी संख्या किती? या 210 मधून हे 20 वजा करा, 190. अशा पद्धतीनं दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज जर दिली असेल तर मोठी आणि लहान त्रिकोणी संख्या आपण सहजासहजी काढू शकतो. तर आज आपण त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं, एकापासून 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती, त्यांची बेरीज किती, एखादी त्रिकोणी संख्या जर दिलेली असेल तर तिचा पाया कसा काढायचा, दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या पुढची त्रिकोणी संख्या, दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या मागची त्रिकोणी संख्या कशी काढायची, क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज ज्यावेळेस दिली असेल त्यावेळेस लहान किंवा मोठी त्रिकोणी संख्या कोणती ते कसं शोधायचं, या सर्व प्रश्नांचा उहापोह या ठिकाणी केला. आत्तापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हे त्रिकोणी संख्यांवर येऊन गेलेले प्रश्न होते. मी अपेक्षा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा एकदा उद्या नवीन घटक घेऊन आपण भेटू. नमस्कार.